श्रीजान्हवीच्या नात्यात आनंदी आनंद असताना दुसरीकडे ओम ईशाचं नातं एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलंय. त्यांच्या नात्याचं भविष्य नेमकं पुढे काय असेल यावरचा हा खास रिपोर्ट पहा. माझी खोली गेली का काय? नाही नाही, आजी आजीच्याच खोलीत राहील. आणि मग सायंटिस्ट काका? त्याचं सामान काढ ना बाहेर. ओम च्या वडिलांमुळे ईशा आणि ओम यांच्यातले वाद काही केल्या थांबायचं नावच घेत नाहीयेत. मी काय म्हणते, आजी माझ्या बरोबर माझ्या खोलीत राहील ना? तिलाही चेंज जरासा. अरे काय चाललंय काय? हे बघ, एवढा जर प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगा. माझ्या मुलांनी मला ऑफर दिली आहे, मी तिथे जाऊ का? आजी तू कुठे जाणार नाहीयेस. ओम आणि त्याच्या वडिलांचं नातं टिकवण्यासाठी ईशा पुरेपूर प्रयत्न करत असतानाच ओम मध्ये होणारे बदलही ती त्याला जाणवून देते. त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तो बाहेर जाऊन हॉटेलमध्ये बुकिंग करून राहील. आय डोंट केअर. अरे पण आजींना काहीच प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी स्वीकारला ना हा बदल, तुझं काय मग? आणि आणि बदल तुझ्यातही होतोय ना, हळूहळू असेल पण होतोय ना. मात्र या सगळ्यात दोघांच्या नात्यात येत असलेल्या दुराव्याची त्यांना जाणीव होते. खरच का नाही गेला इतक्या दिवसात? अरे बापरे, अरे यार मी एक चांगला वकील आहे, माझ्या पोटावर नको माणूस. इथे एक फेस व्हॅल्यू असलेला वकील आहे मी, थोबाडीत नको मारूस. ठीक आहे मग, आता काय मी काहीच करायचं नाही. असं अगदी काही नाही, बाकीचे पार्ट्स आहेत ना, शोल्डरला मारू शकतेस तू, शाबासकी द्यायला. हा इथेही मारू शकतेस तू. नॉट इंटरेस्टेड. ईशाचे प्रयत्न ओम आणि त्याच्या वडिलांना एकत्र आणण्यात यशस्वी होतील का, आणि ईशा ओमचं नातं नेमकं काय वळण घेईल हे पाहणं मात्र उत्सुकतेचं ठरणार आहे. लांब गेला पळाला. आता करेक्ट जागी मार. दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.